तर इथे आता आपण बनवणार आहोत अननाराची चटणी, जी की आपण इडली, वडा आणि अप्पे या सोबत खाऊ शकतो। तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अननारे, घेतलेला आहे मी, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यासोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेली आहे, लसणच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपण आता नारळाची चटणी बनवायला चालू करूया। तर त्यासाठी हे नारळ सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। त्यात लगेच हे अद्रक टाकायची आहे, सोबतच लगेच लसूण पण टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या। त्यासोबतच थोडस मीठ पण टाकायचं आहे आणि जिरे। चला तर मग आता हे आपण मिक्सर मधून काढून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही, हे असं झालेलं आहे बारीक, अर्धवट बारीक झालेलं आहे। तर मला परत आपल्याला व्यवस्थित हालवून त्यात थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि परत त्याला मिक्सर मधून काढायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी रेडी आहे। आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे। तर इथे चटणीला तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। त्यात आपल्याला तेल घालायचं आहे। जिरे आणि मोहरी टाकायची आहे, त्यासोबतच कट केलेली कोथिंबीर पण टाकायची आहे आणि हे पहा आपला तडका रेडी आहे। तर हा तडका मी चटणीवरती टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली चटणी रेडी आहे। आता आपण इथे वडा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे, तिला मी स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि 4 तासासाठी भिजत ठेवलेलं आहे। आता त्यातलं सगळं पाणी सोक करून घेतलेलं आहे। आता आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता डाळ ही एकदम छान बारीक वाटून झालेली आहे। आता हिला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एका प्लेटीत काढून घेतलेली आहे मी ही डाळ। त्यात थोडस मीठ टाकायचं आहे आणि याला छान फेटून घ्यायचं आहे हाताने। त्यामध्ये आता कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून त्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण वडे तळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे तुम्ही वड्याचं बॅटर बघू शकता। चला तर मग स्टार्ट करूया। असं करून त्यांना तेलामध्ये सोडायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरा पण वडा तसंच तयार करायचं आहे। तर कमी गॅस वरती आपल्याला वडे एकदम छान फ्राय होऊ द्यायचे आहेत। आपले वडे रेडी आहेत तळून।
प्लेट सर्व करते तरी इथे मी वडे घेतलेले आहेत त्यासोबतच इथे इडली पण बनवलेली आहे सोबत ही चटणी तर ही बघा आपली डिश रेडी आहे तर तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग भेटू लवकर पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी बाय बाय